हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर अभियंता संयुक्त कृती संघटनाच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे. या संपात संपूर्ण जिल्हाभरातून 500 अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने संघटनेच्या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. वीज कर्मचारी आणि अभियंते यांच्या संयुक्त कृती समितीने आज एक दिवसाचे संप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये जे प्रशासनाने जी भूमिका घेतलेली आहे ते प्रशासनाला वेळोवेळी त्या संदर्भामध्ये निवेदन देऊन प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आज सर्व कर्मचारी आणि अभियंते आणि सर्वांनी संयुक्त कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आज लाक्षणिक संप केलेला आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये, स्टाफ सेटअप आणि इतर जे आमच्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला तांत्रिक कर्मचाऱ्यांचे वेतन आयोग सेपरेट देण्यात यावे, त्यानंतर जे विविध आमचे प्रश्न प्रलंबित आहेत या संदर्भाच्या अनुषंगाने आज हा एका दिवसाचा लाक्षणिक या ठिकाणी संप करण्यात आलेला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन आमच्या संपाविषयी तोडगा काढून योग्य ते आम्हाला मागण्या आमच्या मान्य कराव्यात ही आमची प्रशासनाला विनंती आहे. पांडुरंग काळेसह मदन कासार, स्टार न्यूज, हिंगोली.